असे नेहमीच म्हटले जाते की केसांमुळे आपले सौंदर्य हे अधिक खुलून दिसते, त्यामुळे केसांची योग्य निगा राखणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. धावपळीमुळे अनेकांना केसांची योग्य काळजी घ्यायला जमत नाही, ज्यामुळे केसांचं गळणं, केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण, केस पातळ होणे, केसांना फाटे फुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा आपण केसांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रयोग देखील ट्राय करतो, परंतु त्याच्यापासून फायदा होण्यापेक्षा नुकसानच आपल्याला जास्त होतं. अशा वेळेस आपण केस हे ट्रिम केलं पाहिजे, म्हणजे त्याची योग्य वाढ होऊ शकते. पण काही लोक केस लांब दिसावेत म्हणून ते ट्रिम करत नाहीत, तर हे अगदी चुकीचं असतं. जसं की मला नेहमी विचारलं जातं की तुम्ही किती दिवसातून केस हे ट्रिम करता किंवा रेग्युलर ट्रिम करता का, तर त्या संदर्भातला माझा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही इथे पाहत आहात की हेअर ट्रिमिंग नंतरच मी हेअर कोम्बिंग इथे करत आहे, तर कमीत कमी 2 महिने किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यानंतर मी हेअर ट्रिमिंग हे करत असते. कारण लांब केसं मलाही आवडतात, परंतु जर ही लांब केसं जास्तीत जास्त गळत असतील आणि वेगवेगळ्या केसांच्या समस्या याच्यामुळे निर्माण होत असतील, तर कधीही केस ट्रिम करणं चांगलंच आहे. कारण केस ट्रिम केल्यामुळं फाटे फुटलेले केस, गळणारे केस निघून जातात व केसांची योग्य वाढ होते. केसांना वेळोवेळी ट्रिम केल्यामुळे केसांना नवीन पद्धतीने वाढण्यासाठी संधी मिळते. केस ट्रिम केल्यामुळे आपल्याला नवीन लुक देखील मिळतो. त्याचप्रमाणे ट्रिम केलेल्या केसांचे अनेक फायदे आहेत. कधीकधी लांब केसांमुळे उन्हाळ्यामध्ये देखील खूप त्रास सहन करावा लागतो. काहींच्या स्कॅल्पवरती कोंडा जास्त प्रमाणात दिसून यायला लागतो, तर काहींचे केस हे चिपचिपीत होतात. तर अशा ज्या समस्या आहेत, जर आपण केस कापले तर ह्या समस्या कमी होऊ शकतात. आणि पावसाळ्यामध्ये देखील केस जर लांब असतील तर ते लवकर सुकत नाहीत, आणि दमट वातावरणामुळे केस गळतीचं प्रमाण देखील वाढायला लागतं. तर ह्या समस्या पावसाळ्यात उद्भवू नयेत, त्याच्यामुळे हेअर कटिंग जी आहे किंवा हेअर ट्रिमिंग मी इथं केलेली आहे. लांब असणारे केस कट करताना वाईट हे वाटतंच, परंतु केसांच्या चांगल्या वाढीसाठी हे करणं गरजेचं असतं. कारण लांब असणारे केस जर निरोगी नसतील तर आपल्याला असे लांब केस असूनसुद्धा समाधान हे मिळत नाही. इथे हेअर ट्रिमिंग करण्याआधी केसांसाठी मी एक होम रेमेडी बनवली होती, आणि त्याच्यासाठी मी आपला जो फ्रेश ॲलोवेरा आहे त्याचा वापर हा केलेला होता. त्याचबरोबर स्किनसाठी देखील मी जे फ्रेश ॲलोवेरा होता त्याचा वापर हा केलेला होता. तर नेक्स्ट टाईम तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.